ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. सिव्हिल हॉस्पिटल मधून काल एका महिलेच्या नवजात बालकाला पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण ठाणे शहरामध्ये अक्षरशः खळबळ माजली होती. मात्र ठाणे पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा शोध अवघ्या एका दिवसाच्या कालावधीमध्ये लावून संबंधित कुटुंबाला मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा दिला आहे. मोहिनी मोहन भोवर ही महिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली होती. काल दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी महिलेने तुझ्या आईने बाळाला मागितलं आहे असं खोटं सांगून तिच्याकडून बाळ घेऊन ती पळून गेली होती. सुमारे 3:15 वाजण्याच्या सुमारास सदर महिलेची आई वॉर्डामध्ये आल्यानंतर तिने आपलं बाळ कुठे आहे याची विचारणा केली असता एका अनोळखी महिलेने तुझ्या आईने मागितलं म्हणून बाळ घेऊन गेल्याचं सांगितलं. या संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 सुरू केला होता. पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे यांनी त्यांच्याकडील पोलीस अधिकारी आणि पथक यांच्यासह या घटनेचा तपास सुरू केला होता. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पोलीस अधिकारी आणि पथक त्यांचे विशेष पथक स्थापन करून त्यांच्यामार्फत सर्व सार्वजनिक स्थळं तपासली. तसंच CST ते कल्याण स्थानकापर्यंत रेल्वे टर्मिनस सर्व लोकलचे रेल्वे स्थानकं बस आगार तपासण्याची मोहीम सुरू केली होती. सदर तपासाच्या दरम्यान मिळालेल्या धाग्यादोरांच्या आधारे गुन्हे शाखेने नेमलेल्या पथकाने नेताजी नगर अडवली पिसवली गाव कल्याणपूर्व येथे सापळा रचला. सिव्हिल हॉस्पिटल येथून फिर्यादी महिलेने 4 तासांपूर्वी जन्मलेले पुरुष जातीचं नवजात बालकाला पळवून नेणारी आरोपी गुडिया सोनू राजभर हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर या संदर्भात सोनू परशुराम राजभर आणि विजय कैलास श्रीवास्तव यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. एक प्रकारे नवजात बालकांना पळवून नेणारी टोळी पोलिसांनी यानिमित्ताने अटक केली आहे. याच्यामध्ये आम्ही बरेच 24 तास मागील 24 तासामध्ये पोलिसांनी बरेच मेहनत घेतली आहे आणि बरेच CCTV फुटेज, डम्प डाटा ॲनालिसिस, ह्युमन इंटरोगेशन आणि ह्युमन इंटेलिजन्स, क्रिमिनल इंटेलिजन्स, टेक्निकल इंटेलिजन्स वगैरे वगैरे जे आपले टेक्निक्स आहेत त्याचा वापर करून शेवटी आज सकाळी सुमारे 12 वाजता सुमारास त्या क्राईम ब्रांचचे आपले PI ठाकरे व त्याची टीम त्यांनी कल्याणपूर्व या भागामध्ये एक रेड केली आणि या मुलाला यशस्वीरित्या रेस्क्यू केलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 2 कोटी रुपयांचा विदेशी मद्याचा माल जप्त केला आहे. या छाप्यामध्ये विदेशी स्कॉचच्या एकंदर 175 बॉक्स म्हणजेच 1800 बाटल्या, विविध ब्रँडच्या स्कॉच, वोडका, वाईन इत्यादी मद्य आढळून आलं असून या सगळ्या मालाची किंमत जवळपास 2 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं भरारी पथकाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मुंबईमधून हे संपूर्ण रॅकेट कार्यरत होतं. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर या मद्याच्या बाटल्या कुठून आणल्या तर त्यांनी ते अंधेरीतलं एक ठिकाण दाखवलं आणि अंधेरीतलं ठिकाण दाखवल्यानंतर आमच्या पथकानं त्या इसमात जाऊन अटक केली आणि अंधेरीच्या एक अंधेरी पश्चिममध्ये त्या गोडाऊनमध्ये जवळजवळ 250 बॉक्सेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर इम्पोर्टेड स्कॉच मिळालेली आहे आणि त्या स्कॉचची अंदाजित किंमत 2 कोटी रुपये इतकी आहे.
पक्वान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी। कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ, म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप। आयुष्यात ध्येय ठेवा आणि इव्हेंट आणि प्रसिद्धीच्या मागे न लागता साधना करून नवीन शिकण्याची वृत्ती जोपासण्याचा संदेश प्रसिद्ध गायिका आशाताई खडीलकर यांनी नव्या पिढ्यांच्या कलाकारांना दिला आहे। ठाण्यात गेले 7 दिवस सुरू असलेल्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचा समारोप मकर संक्रांतीच्या दिवशी सौ आशाताई खडीलकर यांच्या सुरमयी मुलाखतीने झाला। यावेळेस बोलताना त्यांनी हा संदेश दिला। प्राध्यापक कीर्ती आगाशे यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये त्यांना बोलतं केलं। आशाताईंची 50 वर्षांची संगीत आणि जीवन प्रवासाची सुरमयी मैफल ऐकून अवघे ठाणेकर मंत्रमुग्ध झाले। वयाच्या 13व्या वर्षी पहिल्या संगीत मैफलीत त्या गायल्या, त्यात पहिला नंबर आला। त्यानंतर संगीत क्षेत्रात मारलेल्या भरारीचं सर्व श्रेय लाभलेले गुरु, पूर्वसुरीचे संस्कार, दिग्गजांचा आशीर्वाद आणि रसिक मायपाप श्रोत्यांची दाद यांनाच आहे असं यावेळेस आशाताईंनी अत्यंत विनम्रतेने सांगितलं। बघूया आशाताई खडीलकर यावेळेस काय म्हणाल्या। ज्या बुजुर्ग लोकांची गाणी मी ऐकत गेले आणि लहानपणी किंवा जेव्हा सुरुवातीला आपण गाणं शिकत असतो तेव्हा प्रत्येकालाच वाटत असतं की अमुक या व्यक्तीसारखं आपण गावं, त्याच्यासारखं आपल्याला आलं पाहिजे। त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये सगळेच लोक थोडंसं अनुकरण करण्याच्या मागं असतात, ते केलं पण पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला नक्की मार्ग सापडत नाही। ते करत असताना अगदी लहानपणी, म्हणजे मला आठवते की सांगलीला आमच्या सोप्यावरती आम्ही पहाटे निजलेलं असताना सकाळी 6 वाजता आकाशवाणी केंद्र सुरू व्हायचं आणि आकाशवाणी केंद्रावरनं अनेक दिग्गजांची गाणी लागायची, क्लासिकल लागायचं, भीमसेनजीना ऐकायला मिळायचं, अभिषेकी ऐकायला मिळायचे, माणिकबाई ऐकायला मिळायचे, अगदी पंडितराव नगरकरांचे सुद्धा दत्तभजनं आम्हाला ऐकायला मिळायची तिथं। आणि ते सगळं इतकं निरागस होतं सगळं ते, कारण त्यावेळेला कुठलाही कमर्शियल त्याला काही वास नव्हता आणि आम्हाला इतके चांगले संस्कार त्या सुरांचे, त्या सुंदर शब्दांचे झाले आणि त्यातून मग मलाही असं वाटायचं आपल्याला हे सगळं गाता आलं पाहिजे। आणि मग नकळत मी लहानपणापासूनच आपण तसं गाऊन बघूया, आपण असं गाऊन बघूया, तर मग सर्व प्रकार गाऊन बघायची एक सवय मनाला आणि गळ्यालाही लागली। आणि आमच्या गुरुजींनी आम्हाला कधी अटकाव केला नाही की ते हे तू गाऊ नको, ते तू गाऊ नको। आणि मला असं वाटतं की त्याला अनुकूल असं गळा देवानं, देवाचीच कृपा आहे सगळी, देवानं मला दिला होता आणि त्यामुळे मी त्याचा मागोवा मी घेत दिला। बॅरॉन मेन स्टुडिओचा लग्न सराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल, हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात, अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन स्टुडिओ,
पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचर साठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. गेल्या 3 दिवसांपासून ठाणे शहरामध्ये रंगलेल्या संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये जावेद अली यांनी आपल्या बहारदार गायकीने ठाणेकर रसिकांचं मन अक्षरशः मोहून टाकलं. आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळेस ठाणेकरांची रसिक मनं जिंकली ते सूरसम्राट जावेद अली यांनी. याच वेळेस कौशल इनामदार यांनी देखील आपल्या गायकीने ठाणेकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. कौशल इनामदार यांच्या सुरावटींनी ठाणेकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. Yeah.
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात, तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.